सहकारी बँकांबाबत चोवीस तासात निर्णय घ्या अन्यथा बँका बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे सहकारी बँकांवर लादलेले निर्बंध मागं घेण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारण्यात आलाय सहकारी बँकांसाठी आज निर्णय घ्या अन्यथा उद्यापासून बँका बंद करू असा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशननं दिला आहे पाचशे हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर अशा नोटा स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी घालण्यात आली आहे मात्र स्थानिक पातळीवर काळा पैसा पांढरा होण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सहकारी बँकांवर निर्बंध घातलेत त्यामुळं सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प आहेत नागरी सहकारी बँकांचे हजारो कोटी रुपये व्यापारी बँकांमध्ये आहेत मात्र व्यापारी बँका सहकार्य करत नसल्यामुळं बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे जिल्हा बँकांना नोट बदलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना केली होती मात्र केंद्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावली आहे